नमस्कार, पुन्हा एकदा तुमच्या माझ्या गावच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत. रविवारी माझे मिस्टर मुंबईला गेले आणि काल ना मंगळवारी माझी मुलगी तेजस एक्सप्रेसने मुंबईवरून आली. सोमवार येणार होती पण सोमवारची तेजस एक्सप्रेस नसते म्हणून ती काल आली. आणि आज आहे बुधवार आणि ना सकाळचे 9 वाजले 10 आणि मी चहा प्यायला बसले. दुसरी वेळ आहे चहा प्यायची, सकाळी एकदा पिऊन झाली. आता आम्ही दोघीजणी मिळून ना जातो आहे पंदूर टिट्याला मच्छी आणायला. ती तयारी करते, तोपर्यंत मी चहा पिते. मुंबईवरून टोस आणले ना तेच खाते. या चहा प्यायला. दोन दिवस ना मी एकटीच राहिली. बाजूला आत्या आहे ना ती बाजूच्या घरातली, त्यांच्याकडे मी झोपायला जायची. आता ना काळी बघ केवढं गरम होतंय, दिवसा खूप गरम होतं, रात्रीची थंडी लागते. पण काल थोडी कमी होती थंडी. पंदूर टिट्यावरून मच्छी आणणार. छोटा बाजार असतो, कुडाळला मोठा असतो. पण कुडाळ थोडं लांब आहे आमच्या इथून. पंदूर इथे 10-15 मिनिटावर रिक्षानेच जाणार आहे. बघू जी गाडी भेटेल त्याने जाणार. ह्याच्या अगोदर लवकर जायला पाहिजे, तुम्ही जरा उशीर झाला. तुम्हाला सांगायचं आहे म्हणजे माझं गाव ना कुडाळ तालुक्यात आहे, उमरमाळा गाव. आणि आम्हाला ना कुडाळ स्टेशन आणि सिंधुदुर्ग स्टेशन जवळ पडतं. दोन्ही स्टेशनच्या मध्ये माझं गाव आहे उमरमाळा. आणि आम्हाला ना इथून पंदूर टिट्या जवळ आहे आणि इथून ह्या साईडने ओरस. ओरसला पण मच्छी मिळते. तर आम्ही इथे पंदूर जवळ आहे आम्हाला जास्त, म्हणून आम्ही पंदूरला जातोय. लाव लॉक लवकर. मोबाईल घेतला का बघ तुझा? आणि चावी कोणाकडे ठेवते, माझ्याकडे देते काय तुझ्याकडे ठेवते? हा मग ठेव नीट. लय त्रास आहे. चल कसं कडक ऊन आहे, मी तर स्कार्फ नाही घेतलाय. कसं जायचं गाडीचं पण माहीत नाही, पत्त्या नाही. मच्छी भेटते मुश्किल आहे. चला ही बघा माझी लेक. गुड मॉर्निंग. काल आली मी. आता मी आणि मम्मी मस्त इथे चिल मारतोय, मजा करतोय. आता चाललंय पंदूर टिट्याला मच्छी वगैरे. आता तर मम्मी मला नाही वाटत मच्छी भेटणार. बघू जाऊन दे भेटेल तर. हॉटेलमध्ये आम्ही खाऊ नऊ. मी तर घेतलंच नाही स्कार्फ. चल जाऊन देत घाल स्कार्फ. चल इथून जायचं. हा इथून जायचं. लता का तो लॉन्ग कट मारायला कंटा. कोणता लॉन्ग कट? या आतेच्या इथून पक्ष्यांचा आवाज बघा इथे वरती आहे. आता आम्ही रोडला आलो आहे बघा. तिथे रस्ता चुकलो आम्ही. चुकलो नाही म्हणजे खूप अडचण अडचण होते. मी ह्या रस्त्याने आलो पुन्हा. एक तर उशीर झाला त्याच्यात आणखीन रस्ता चुकणे. बघ आलो रोडवर. इथून शॉर्टकट होता. पोरगी काय करा तयार नाही. आलो भुईमूग आणि मका कशी इल्ला आम्ही. तुम्ही खरं होतास? किती जमा झाले बगळे. तू आता तुम्ही आता मको काय केला मक्याचा? काय कापून ठेवला गुरांका. गुरांका गुरांका होय बघ्यांचं घेऊन जा. होय तुमचं काढता शेतकऱ्यांचं. होय दाखव अशी संजयच्या आई होती. बागव्यांचं घर आमचं आहे.
हा बघा रस्ता गे आमका आता गेला पंधरा म्हावरा गावात नाही गावात ना काय आता जाऊ वेळच झालो चला भाई सगळी मक्याची शेती आहे आमच्या गावातली लोक खूप मेहनती आहेत वर्षाचे 12 महिने पीक घेतात भात शेती झाली का हे सगळं भाजीपाला मुळा लाल माठ भुईमूग कुळीद उडीद नाचणी वरी मका सगळं करतात रस्त्यावर आलो उतरतो आम्ही आता रिक्षा मच्छीवारीकडे येईल भाऊ काय देव बांगडे काय हवे बांगडे आहे गोळ असलं तुला कोळंबी घेणार हव्या बस रे बाबा पण कोळंबी ते पण कोळंबी बांगडे कसे बांगडे आहेत बांगडे 200 चे लावतो ना कसा तुला सांग तू खाणार आहेस मला काय पण कोळंबी घेतली तुला छोटे नाही ना ते कोण आम्ही खात नसतो सारा घ्या कोळंबी तुम्ही पकड पिशवी घ्या हे घ्या सगळे पिशवी याच्यातली काढणी द्या मला पण थोडं साफ करून द्या ना अख्खे द्या आणि ना थोडं ऐका ना असे कट मारून द्या ना तू पुढे नको करू फक्त कट मारा साखर 1/2 किलो रवा 1/2 किलो आणि शाम्पू शाम्पू पाहिजे ना तिने मच्छी आहे ठेव्या मच्छी जाऊन कधी करायची आगळची वॉटर कशी सरबत काय ते आता आम्ही चाललोय हॉटेल कावेरीमध्ये नाश्ता करायला आता तयार काय मिसळ पाव आणि
वडापाव नको, खाऊन कंटाळ येतो. चला मिसळ पाव दोन. हां होय गरम होत तर हात धुऊन येत हवं तर वॉश बेसिन आहे. हे बघ तिथे ॲरो केला आहे बघ. मिसळ पाव खातोय सिद्धू बस ना. आईस्क्रीम येतो कोणता येतो हे आईस्क्रीम हा लिहिलत नाही चांगलं घेत. सिद्धू आपण जाऊया ना मग. तू आता लगेच निघणार का थांबणारच? चल जाऊया सिद्धू. तुम्ही काय बिझी असतात का? बिझी असली तरी फोन घेणार किंवा मिस कॉल असला तरी करणार बघू. होय ना. हॉटेलमध्ये मामांचा ना सिद्धू भेटला, त्याच्यावरच आम्ही रिक्षाने जायला निघालो. आणि रिक्षावाले पण ओळखीचे आहेत गावातले आमच्या संतोष पालो, त्यांच्या रिक्षाने आम्ही घरी चाललोय. मच्छी बनवायची काय नाही, सारच करायचं बांगड्यांचं, कोलंबीचं सार, बांगडे फ्राय. काय तर उशीर होऊन देतो, तू जरा कोलंबी सुट्टी करायला लाग. आलो आम्ही घरी. काय ते हवा उन्हात तरी काही जास्त फिरायचा नाही लागला. खुर्ची घे बाहेर बसतो, सुट्टी करूया. बाजारातून येऊन आम्ही बघा निवांत ना बाहेर खळ्यात बसून ना मच्छी साफ करते मी, आणि टीनू बाहेर बसूनच खोबरं किसते. टीनू खोबरं किसते, मुंबईला कधीच मदत नाही केला ना. ऑफिस लेट झालं, ऑफिसचं नाव सांगत बसत. मच्छी साफ करू चालू आहे फालतू गावतो. लाल मिरचीचं कोलंबीचं सार बनवलं, आता ना मच्छी फ्राय करते.
सगळे बांगडे ना फ्राय करून झाले. मग आता ते काढते मी प्लेटमध्ये. घे तुला होते बांगडे घे कोलंबी आहे फ्राय. कोलंबी नको कंटा आला. तुझ्यासाठी केली थोडीशी फ्राय. कोणी सांगितलं? मी तुला बोललेली नको म्हणून. मुंबईला पण तेच खातो पण त्या मस्तच ना. आल्यापासून आम्ही मच्छीच खातो. चिकन आणलंच ना. तू मामाला आणणार मुली येणार आमचा. काय मस्त ना की ना. रात्रीचे ना 8 वाजलेत आणि व्हिडिओचा एंड मी केला नव्हता. म्हटलं आज रात्री व्हिडिओचा एंड करीन. दुपारी मस्त की जेवलो, थोडा आराम केला, संध्याकाळी उठलो, झाडांना पाणी घातलं आणि झाडाच्या खाली जो पालापाचोळा होता तो गोळा केला, जाळला आणि म्हटलं आता टेरेसवर थोडं आमचं काम आहे. काम म्हणजे काय माहिती आहे, मुलगी जातो आहे मुंबईला रविवारी आणि मुलगा येणार आहे सोमवारी. तो आणि त्याचे मित्र मागच्या वेळेस पण ते आलेले आणि ती लोकांना टेरेसवरच झोपतात. त्यांना आवडतं टेरेसवर झोपायला आणि आमचा टेरेस आहे ओपन. मुलगा बोला मम्मी टेरेसवर जा आणि त्याला नेट लाव एक साईडला किंवा पडदा लाव, मी झोपायला निवांत मिळेल का सकाळचं ना ऊन येतं लवकर म्हणून. मग आता मी टेरेसवर चालले पडदा लावते टेरेसवर जाऊन. चला तुम्हाला मी टेरेस दाखवते. टेरेस का माझा एवढा खास नाही तरी पण तुम्हाला दाखवते. चला हा बघा आमचा टेरेस. पाण्याची टाकी, कपडे सुकत घातले. तिकडे पडदा लावला मिस्टरने थोडासा. आता या साईडला मी लावते. तिनं बसले मोबाईल घेऊन. इथे नेटवर्क येतं ना म्हणून इथे बसते. आमच्या आजूबाजूला ना घर नाही, ते बघा तिकडे लांब आहे. इथे लावायचा पडदा. ते लावलाय ह्यांनी, तो बरोबर नाही लावला. बघ इथे लावतो आता. जेवायला अजून वेळ आहे, तोपर्यंत आम्ही ना टेरेसवर बसलो निवांत मोबाईल बघत. जेवलो आम्ही 10:30 आले. वरती टेरेस ते काम केलंच नाही, कंटा आला तिथे वरती मोबाईलवर बघत मोबाईल बघत बसलो. ते कामच नाही केलं, पडदा लावलाच नाही. तिनं कंटाळ येणं अंथरून घालते ती. Good night.